ठाणे सिटी रिपोर्टर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. ठाण्यातील तीनहातनाका येथील प्रभाग क्रमांक 21 मध्ये पाच पाकाडी सर्व्हिस रोडवर गार्डनमध्ये जाहिरात करण्यासाठी मोठे जाहिरात होल्डिंग लावण्यात आले असून त्याबद्दल जाहिरात एजन्सीकडून होल्डिंग उभारलेल्या ठिकाणी नागरिकांसाठी वातानुकूलित टॉयलेट बांधण्यात आलेले आहे. सदर गार्डनचा हजारो नागरिक सकाळ संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी तसेच तिथे असलेल्या ओपन जिममध्ये व्यायामासाठी येत असतात. नागरिक येथील शौचालयाचा नियमित वापर करत असत, पण काही दिवसापूर्वी असे निदर्शनात आले आहे की टॉयलेट बांधून व होल्डिंग उभारून 6 महिने झाले आहेत. होल्डिंगवर जाहिरातीचे फलक लावण्यात येत आहेत. जाहिरात कंपनीचे उत्पन्न चालू झाले आहे, परंतु सदर वातानुकूलित शौचालय अजूनही नागरिकांना वापरण्यासाठी खुले करण्यात आलेले नाही, त्यामुळे त्या गार्डनला येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. हा जो परिसर आहे पाचवाकाडी 26 रोड आणि 3 नाक्याचा हा परिसरच्या मध्ये हे गार्डन आहे आणि या गार्डनमध्ये हजारो नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी तसेच इथे एक ओपन जिम आहे त्या जिममध्ये व्यायामासाठी येत असतात. आणि या सदर ठिकाणी महापालिकेतर्फे जाहिरात विभागाला जाहिरात कंपनीला ही जागा जाहिरातीचं होल्डिंग लावण्यात देण्यात आलेली आहे आणि त्या बदल्यात त्यांच्याकडनं इथे एसटी टॉयलेट वातावरण टॉयलेट बांधण्यात आलेलं आहे. लोकांसाठी इथल्या नागरिकांना सुविधा व्हावी यासाठी शौचालय बांधण्यात आलेलं आहे. या होल्डिंगवरती गेले 6 महिने झाले जाहिरात चालू झालेली आहे, त्यांना उत्पन्न होत आहे, पण शौचालय लोकांसाठी अजून ते खुलं करण्यात आलेलं नाही आहे. तर माझी महापालिकेकडे ही विनंती आहे की हे शौचालय लवकरात लवकर इथल्या स्थानिक नागरिकांसाठी इथे जो वापर करतात गार्डनमध्ये लोकं फेरफटका मारण्यासाठी त्यांच्यासाठी हे शौचालय ओपन करण्यात यावं, जेणेकरून त्या लोकांना याचा लाभ घेता येईल. कारण काय होतं, हे एवढा मोठा परिसर आहे 2 किलोमीटरचा, लोकांना मॉर्निंग वॉक करताना शौचालय लागली तिथे जवळपास शौचालय नाही आहे, त्यांना खूप त्रास होतो. तर ते चालू झाले आहे तर त्याचा ज्येष्ठ नागरिक आणि जे बाकीची लोकं आहेत त्यांना, काही लोकांना शुगरचा प्रॉब्लेम असतो, मग अशा लोकांना शौचालय नेहमी वारंवार होत असते, तर त्यांच्यासाठी हे खूप उपयोगाचं होईल. तर माझी अशी विनंती आहे महापालिकेला की हे शौचालय लवकरात लवकर चालू करण्यात यावं, जेणेकरून याचा फायदा इथल्या नागरिकांना होईल. आता हा जो पत्रव्यवहार आम्ही कालच केलेला आहे, आता एक 4-5 दिवस त्यांच्याशी या गोष्टीचा फॉलोअप घेऊन आठवड्याभरात काय निर्णय होतो ते बघू. नाही झाला तर आमचे इथले स्थानिक आमदार संजय केळकर आणि आमचे भाजपचे अध्यक्ष आमदार माननीय निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा लॉक तोडून इथल्या लोकांसाठी हे टॉयलेट आम्ही ओपन करून देऊ. सचिन केदारी यांच्या मागणीला आयुक्त कधीपर्यंत दाद देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सुधाकर पतंगराव, ठाणे सिटी रिपोर्टर.